नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 31 जुलै 2022 रोजी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा ही झालेली आहे आणि या परीक्षेचा पेपर क्रमांक 1 मराठी माध्यमाचा प्रथम भाषा व गणित संच कोड डी हा प्राप्त झालेला आहे. तर या पेपर क्रमांक 1 मधील प्रथम भाषा जी मराठी आहे, या मराठी विषयातील जे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 ते 25 विचारले गेलेले आहेत, तर त्या 1 ते 25 या प्रश्नांची आपण आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये स्पष्टीकरणासह संभाव्य उत्तरसूची ही पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जी उत्तरसूची प्रकाशित करण्यात येत आहे ती संभाव्य असणार आहे. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आपल्याला जी उत्तरसूची प्राप्त होईल ती अंतिम असणार आहे, परंतु आता आपण जी पाहत आहोत ती संभाव्य आहे. तर मित्रांनो, आपण काळजीपूर्वक या व्हिडिओचं निरीक्षण करायचं आहे. तर चला मग आपण आता व्हिडिओची सुरुवात करीत आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? समानार्थी नसलेला अचूक शब्द हा आपल्याला विचारलेला आहे आणि वाक्य आहे सर्वांनी पाण्याची बचत करावी. तर पाणी या शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर या ठिकाणी निर्मळ या शब्दाचा अर्थ आहे स्वच्छ. त्यानंतर पर्याय क्रमांक 2, जीवन म्हणजेच पाणी, सलील म्हणजे सुद्धा पाणी आणि जल म्हणजे सुद्धा पाणी, म्हणजेच समानार्थी नसलेला अचूक शब्द जो आहे तो आहे निर्मळ. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. तर अलंकारिक शब्द या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत. पर्याय अ अक्षरशत्रू, ब अनासक्त, क देशभक्त आणि ड अरण्य पंडित. फक्त अ, फक्त ड, पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड, आणि पर्याय क्रमांक 4 फक्त ब आणि क. तर मित्रांनो, या ठिकाणी अक्षरशत्रू, अरण्य पंडित हे अलंकारिक शब्द असल्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे फक्त अ आणि ड हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक आपण 3 पाहतोय. तर 3 प्रश्न असा आहे, शब्दसमूहाबद्दल शब्द आहे. तर तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. तिठा, तिठा म्हणजे 3. तर या ठिकाणी पर्याय 1 आहे 4 रस्ते जेथे एकत्र मिळतात, दुसरा पर्याय आहे 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात, तिसरा पर्याय घाटातील रस्ता आणि चौथा पर्याय आहे पुलावरून जाणारा रस्ता. तर मित्रांनो, दुसरा पर्याय जो आहे 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात तो म्हणजेच तिठा. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. तर मित्रांनो, या ठिकाणी या पर्याय जे देण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक 4 ते जोड शब्द आहेत. तर या ठिकाणी झाडे वेली, 2 झाडे झुडपे, 3 झाडांवर आणि 4 झाड झाडोरा. तर मित्रांनो, झाडे वेली, झाडे झुडपे आणि झाड झाडोरा हे जोड शब्द आहेत, झाडांवर हा जोड शब्द नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा आपण प्रश्न पाहतोय, प्रश्न क्रमांक 5 आहे. या ठिकाणी पुढील पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखा, म्हणजे पिल्लूदर्शक शब्द जे देण्यात आले त्याची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे शेळीचे करडू, पर्याय क्रमांक 2 आहे म्हैस कोकरू, पर्याय क्रमांक 3 घोडा शिंगरू, पर्याय क्रमांक 4 हरणी पाडस. आता जरी आपण चारही पर्यायांचं पाहिलं तर हे बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे, परंतु म्हैस, म्हैशीचं जे पिल्लू आहे
ते आहे रेडकू, आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा पर्याय आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 मै स्कोक्रू हे बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 6 पाहूया, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनवलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा। या ठिकाणी भ अ व थी थी न, तर आपण जर पाहिलं तर शब्द असा तयार होतोय अ ती थी भ व न अतिथि भवन असा शब्द अर्थपूर्ण तयार होतोय। आणि या शब्दातील पहिले जे 3 अक्षर आहेत अ ती आणि थी म्हणजे अतिथी अतिथी, तर अतिथी या शब्दाचा जो अर्थ आहे अतिथी म्हणजे आपल्याकडे अतिथी आले म्हणजे आपल्याकडे पाहुणे आले, म्हणजे पाहुणा हा शब्द जो आहे तो या अतिथी या शब्दाचा अर्थ आहे। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। पुढचं मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 आहे, स्वच्छ स्वागत स्वार्थ स्वप्न स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला वर्णानुक्रमे अखार विल्ले म्हणजे अल्फाबेटिकली हे लावायचे आहे, तर आपल्याला या ठिकाणी पहिला शब्द जो येतो तो स्वच्छ, दुसरा शब्द येतोय स्वरा, तिसरा शब्द येतोय स्वप्न, चौथा येतोय स्वागत आणि पाचवा येतोय स्वार्थ। तर आता यातला जर मधला बघितला तर आपला हा पहिला गेला शेवटचा गेला, दुसरा गेला चौथा गेला, राहिला मध्ये तिसरा म्हणजे स्वप्न हे हा शब्द राहिला आहे आणि तो मध्यभागी आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचं आहे प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा। अचूक जोडी या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे। प्रश्न क्रमांक 1 शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, प्रश्न 2 बालिका दिन 14 नोव्हेंबर, पर्याय क्रमांक 3 हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर, आणि पर्याय क्रमांक 4 विज्ञान दिन 29 फेब्रुवारी। तर मित्रांनो शिक्षण दिन हा जो आहे तो 11 नोव्हेंबर या दिवशी येतो, बाकीचे जर आपण पर्याय जर पाहिले तर ते चुकीचे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। बालिका दिन जो आहे तो 3 जानेवारीला होतो, हुतात्मा दिन आहे तो 30 जानेवारीला होतो, विज्ञान दिवस 28 फेब्रुवारीला असतो, आणि म्हणून शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला असतो। म्हणून अचूक जो जोडीचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 शिक्षण दिन 11 नोव्हेंबर। यानंतर प्रश्न क्रमांक 9 ते 11 साठी या ठिकाणी हा उतारा देण्यात आलेला आहे, आणि मित्रांनो हा उतारा आपण आता वाचायचा आहे। वाचल्यानंतर आपल्याला जर प्रश्न जो आहे 9 तो आपण आता पाहूया। तर प्रश्न 9 या ठिकाणी असा विचारला आहे, खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते। तर मित्रांनो या ठिकाणी नद्या सुप्रसन्न वाहत होत्या, दुष्काळ ठाऊकच नव्हता, गोठ्यात गाई वासरांची दाटी होती, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। चारही पर्याय जर आपण बघितलं तर चारही पर्यायांचं जे सार आहे तेच म्हणजे खेडीपाडी आनंदात होती। जर आता हे वाक्य जर बघितलं नद्या सुप्रसन्न वाहत होत्या तर या ठिकाणी आपल्याला हे दिसून येत आहे। त्यानंतर दुष्काळ ठाऊकच नव्हता हे देखील या ठिकाणी आहे, दुष्काळ ठाऊक नव्हताच म्हणजे दुष्काळ नसल्यामुळेच खेडी ही आनंदात होती। त्यानंतर गोठ्यात गाई वासरांची दाटी म्हणजे गोठ्यामध्ये गाई वासरं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये गाई गुरं देखील होती, आणि महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती म्हणजेच या ठिकाणचा जो शेतकरी वर्ग आहे ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांमधला तो सुखी होता। हे असं या उताऱ्याचं सगळं जर आपण पाहिलं तर सार आहे, आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक या ठिकाणी पहा बरं, तर फक्त अ बरोबर, फक्त ब व क बरोबर, अ ब क ड बरोबर, आणि फक्त ड बरोबर। तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे, कारण चारही जी वाक्य आहेत ती बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ ब क ड बरोबर हे या ठिकाणी उत्तर या प्रश्नाचं आहे। यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहतोय उतार्यावर आधारित। प्रश्न आहे 10वा
उतार्यात किती जोड शब्द आलेले आहेत आणि पर्याय आहे 10, 12, 11, 9। तर मित्रांनो, आपण आता या उतार्यामधील आपण जे जोड शब्द आलेले आहेत ते आता पाहूया। तर जोड शब्द या ठिकाणी मित्रांनो आहेत खेडीपाडी, त्यानंतर पुढे आपण वाचत गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल तो म्हणजे तुळशी वृंदावन, नंतर पुढे मुलीबाळी, नंतर पुढे गाई वासरे, सांज सकाळ, पुढे जर आपण पाहिलं तर सोन्या मोत्या, त्याच्यानंतर पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशुपक्षी, झाडे झुडपे, आणखी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल तर हे जे सगळे आहेत आपण हे आता या ठिकाणी मोजूयात। तर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12। तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक जो 2 आहे 12 उत्तर हे या प्रश्नाचं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? गाय गवत खाते, गाय गवताचा घास घेते, गाईला गोमाता म्हणतात, गाईला घातलेला घास। तर मित्रांनो आपण उतार्यात पाहूया। तर या ठिकाणी वाक्य असं आहे बघा, गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या। गोग्रास घातल्याशिवाय म्हणजेच गृहिणी म्हणजे गाईला घातल्याशिवाय म्हणजे गाईला खायला घातल्याशिवाय त्या जेवत नव्हत्या, गृहिणी घरच्या ज्या आहेत त्या। आणि म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे गाईला घातलेला घास म्हणजेच गो ग्रास। म्हणजे या ठिकाणी 11 प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे। पुढे मित्रांनो प्रश्न क्रमांक 12 ते 14 यामध्ये खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। तर मित्रांनो ही या ठिकाणी कविता आहे ती आपण वाचायची आहे आणि यावर आपण आता प्रश्न जे आहेत विचारलेले ते पाहणार आहोत। तर मित्रांनो या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे मित्रासंगे खेळण्याचे, गवत फुलाचे, गवताचे, वारा आणि झोपाळा यांचे। आपण जर कविता वाचली असाल तर आपल्याला गवत फुलाचे हे वर्णन या कवितेमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? 13वा प्रश्न आहे। त्याचे पर्याय आहेत लाल पाकळी, निळे पराग, इवली पाती, काळी रात्र। आणि या कवितेमध्ये लाल पाकळी हे अचूक विशेषण आणि त्याची नाम याची जोडी ही आलेली आहे। पुढचा 14वा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो हे जे आहे ते बरोबर आहे। यानंतर तुझे रंग पाहताना भान अर्पून गेलो हे पण बरोबर आहे। शाळा घर विसरून तुझ्या बरोबर नेहमी राहावे हे देखील बरोबर आहे। मी तुला अंगाईचे गीत गावे, आता अंगाईचं गीत जे आहे या कवितेमध्ये पाहिलं तर रात्र हे अंगाईचं गीत गात आहे, तर म्हणून 14 हा जो आहे तो चुकीचं या ठिकाणी विधान आहे। आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे। यानंतर मित्रांनो आपण पुढचा 15वा प्रश्न पाहत आहोत। तर 15वा प्रश्न काय आहे? तर खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आलेली आहेत, म्हणजे नामाबद्दल आलेली शब्द? तर सर्वनामा आता आपण या ठिकाणी या वाक्यातील मोजूया। ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो। तर या ठिकाणी मित्रांनो 15व्या प्रश्नाचं आपण आता उत्तर शोधतोय आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, 5, 2, 6, 3, 4 आणि 4, 7। तर आता सर्वनाम या ठिकाणी आहे ती, त्यानंतर त्याला, त्यानंतर मी, तुला, त्या, आम्ही,
तर जर मित्रांनो आपण जर पाहिलं तर 15व्या प्रश्नामध्ये जे आलेली जे सर्व नाम आहेत ते आहेत 1 2 3 4 5 6 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 16वा आहे बघा. वचनानुसार गटाशी जुळणारे पद निवडा. घडा सडा खडा आता हे एकवचनी शब्द आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकवचनी असणारा शब्द हा घोडा हा आहे आणि म्हणून या गटाशी जुळणारा जो पर्याय आहे तो घोडा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17वा आपण पाहूयात. खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते. मधुरा पाणी पिते. माझे जेवण झाले. मी चांगले भाषण करेन. तो गावाला गेला होता. तर भविष्यकाळी म्हणजे भविष्यकाळी वाक्य जे आहे ते पर्याय क्रमांक 3 मी चांगले भाषण करेन हे उत्तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण 18वा पाहतोय. योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. जयश्रीने टिंबटिंब तर या ठिकाणी आपण पर्याय वाचूया. अक्षर सुंदर आहे. मैदानावर गेली. इकडे ये. छान कविता केली. तर मित्रांनो जयश्रीने छान कविता केली हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. प्रार्थना 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 तर पर्याय क्रमांक 1 प्रार्थना हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 20 ते 22 साठी सूचना आहे की खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. मा या ठिकाणी असा हा संवाद आहे. एक मुलगी आणि तिची आई हिच्यामध्ये चाललेला हा संवाद आहे. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 आहे. या ठिकाणी वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे म्हणजे किती व्यक्ती या संवादामध्ये आहे. तर आपण जर या ठिकाणी हा संवाद वाचला तर पहिला या ठिकाणी मामा त्यानंतर मामी पुढे या ठिकाणी गीता आई दीप्ती आत्या आणि दीपू. पुन्हा दीप्तीला या ठिकाणी गोल करायचं नाही कारण दीप्ती हे नाव इथं देखील आलेलं आहे. आणखी कुठे आहे का तर नाही. तर एकूण जर व्यक्ती आपण पाहिल्या तर मामा मामी आई दीप्ती आत्या दीपू म्हणजेच 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 7 हे या प्रश्नाचं चूक उत्तर मित्रांनो आहे. पुढे आपण पुढचा प्रश्न पाहूया या संवादावर आधारित. तर या ठिकाणी मित्रांनो प्रश्न 21वा. अरेच्चा तारीख विसरलेच गमी असे गीता कोणाला म्हणाली. तर मित्रांनो आपण आता संवादामध्ये पाहूया. तर संवादामध्ये आपण पाहतोय की फोनवर ती गीता बोलत आहे आणि बोलत असताना आई आणि गीतामधला जो संवाद आहे तर या ठिकाणी आहे की अरेच्चा तारीख विसरले ग मी हे जे वाक्य आहे ते गीता म्हणते आणि गीता आईला उद्देशून ते वाक्य म्हटलेलं आहे. आणि हे जे गीताने म्हटलेलं वाक्य आहे ते बाबा किंवा आत्या किंवा दीप्तीला उद्देशून नाही कारण त्या संवादामध्ये फक्त दोनच व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष भाग घेतलेला दिसत आहेत म्हणून आईला तिने उद्देशून म्हटलेलं आहे. एक पर्याय क्रमांक 2 हे 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे. 22वा प्रश्न पाहूया बरं आपण. आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 5 तारखेला 6 तारखेला पुढच्या महिन्यात 5 6 तारखेला. तर मित्रांनो पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आहे. तर पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. पुढे मित्रांनो 23वा प्रश्न आहे की चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता. तर हे जे शब्द दिलेले अक्षरं दिलेले आहेत त्यापासून आपल्याला म्हण तयार करायची. ती म्हण तयार झालेली आहे उतावळा नवरा गुडघ्याला
गुडघ्याला बाशिंग अशी ही म्हण आहे। आणि या म्हणीचं जर आपण पाहिलं तर पाचवा सहावा आणि सातवा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे नवरा हा शब्द आहे। तर नवरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जर पाहिला तर नवरी हा होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। यानंतर पुढचा प्रश्न आपण मित्रांनो पाहतोय, चोवीसावा प्रश्न जो आहे तो आहे खालील वाक्य चार भागात विभागले आहे त्यातील चुकीचा भाग ओळखा। मडक्यांची थप्पी लावली होती आणि या ठिकाणी उत्तर आहेत मडक्यांची लावली थप्पी आणि होती। तर यामधला जर आपण चुकीचा भाग बघितला तर मडक्यांची थप्पी लावत नाहीत, मडक्यांची उतरंड असा हा शब्द आहे। मडक्यांची उतरंड लावली होती म्हणजेच चुकीचा जर भाग आपण पाहिलात या वाक्यातला तर तो थप्पी पर्याय क्रमांक तीन हा आहे। त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीसावा आता आपण पाहतोय, मेज या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे तर या कोणता या ठिकाणी पर्यायी शब्द आपल्याला पाहायचा आहे। तर पर्याय क्रम आपण या ठिकाणी दिलेले आहेत रेडिओ वेब फोन आणि टेबल। तर मेज हा मातृभाषेतील आपला शब्द आहे मराठी, तर तो टेबल या इंग्रजी शब्दाचा पर्यायी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक चार टेबल हे या प्रश्नाचं उत्तर पंचवीसाव्या आहे। तर मित्रांनो आत्ता आपण प्रथम भाषा पेपर क्रमांक एकमधील मराठी या विषयातील आपण प्रश्न क्रमांक एक ते पंचवीस या प्रश्नांची आपण स्पष्टीकरणासह संभाव्य उत्तर सूची जी आहे ती पाहिलेली आहे। तर मित्रांनो परीक्षा परिषदेकडून अंतिम उत्तरसूची ही प्रसारित होईलच, परंतु तरीही आपण ती जी उत्तरसूची आहे ती प्रसिद्ध झाल्यानंतर आपण ती अंतिम ग्राह्य धरायची आहे। तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो। आणि डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं। शिष्यवृत्तीविषयक त्याचप्रमाणे इतरही शैक्षणिक व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला बेल आयकॉन बटणावरती प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा। तर धन्यवाद मित्रांनो।